अलीशान फैमिली ढाबा फेमस है अपने लजीज पकवान और वैरायटी ऑफ फूड के लिए, जैसे स्पेशल मटन हंडी, पेशावरी ग्रेवी, वाइट कस्तूरी, ज़ाफ़रान कबाब, अजवाइन कबाब और जामुनी कबाब के साथ स्पेशल अलीशान खबसा। फैमिली रूम दस्तरखान, इवेंट एंड फंक्शन एंड बर्थडे सेलिब्रेशन विद नाइस एम्बियंस, फ्री होम डिलीवरी, इजी कनेक्टिविटी के साथ बाईपास कालशेखर के सामने, अफोर्डेबल प्राइसिंग, वाइड स्पेस ताकि आप अपनी पूरी फैमिली के साथ एंजॉय कर सकें। स्वाद का किंग अलीशान फैमिली ढाबा। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। करंट लगने की वजह से 24 साल के युवक की मौत हो गई है। मृतक युवक का नाम महेश आनंद कदम बताया जा रहा है। महेश की मौत से परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। थाने के नलपाड़ा इलाके में डोमिनोज पिज्ज़ा में महेश काम किया करता था और साफ सफाई करने के दौरान महेश करंट की चपेट में आ गया, जिसकी एक CCTV फुटेज भी सामने आई है, जिसमें साफ देखा जा सकता है कि महेश काम कर रहा है, इसी दौरान अचानक से इसे करंट लग जाता है। हालांकि दो युवक वहां भी उसे बीच बचाव करते हैं, लेकिन इसे तत्काल हॉस्पिटल बताया जा रहा है लेकर जाया गया, लेकिन डॉक्टरों ने इसे मृत घोषित कर दिया। महेश ठाणे के राबुड़ी के साई सेवा सोसाइटी में अपनी माँ के साथ रहता था और घर में इकलौता कमाने वाला था। बताया जा रहा है कि ड्यूटी के दौरान महेश की मौत हुई, जिसकी वजह से इसके मुआवजे की मांग भी किया जा रहा है कि महेश घर में अकेला कमाने वाला था, इसलिए परिवार को इसका मुआवजा मिलना चाहिए। नेमका कारण होतं मृत्यूचं? मृत्यूचं त्याला माझ्या घरी सकाळी 7 एक त्याचा मित्र आला, त्याला त्याच्या स्टाफने कळवलं होतं की तुमचा भाऊ हॉस्पिटलला आहे, त्याला शॉक लागला आहे म्हणून। त्याची शिफ्ट ॲक्च्युली संपते 3, तो 3:30-4 घरी येतो नेहमी। एक्स्ट्रा त्याला थांबून तिथे क्लिनिंगचं आणि तो त्याचं वर्क ते नव्हतं, ॲक्च्युली क्लिनिंगचं वर्क नसतं, तरी त्याला क्लिनिंग करायला दिली होती आणि त्याच्यामध्ये पण सेफ्टी नसताना आणि मशीन ती सांगता माहितीप्रमाणे 5-6 खराब आहे, घेतलं आहे तेव्हापासूनची, आणि त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे। त्याची एक तर आई आहे ती विधवा आहे, त्याच्या आईचा एकुलता एका मुलगा आधार होता, तो राहत होता माझ्या घरी, त्याच्या आई पण घरकाम करते, फक्त त्याला दादा डॉमिनन्सवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल का? डॉमिनन्सवाल्याचा हलगर्जीपणा आहे, पण तुम्ही बघाल त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याच्यात तुम्ही जर बघितलं ना तर त्यांनी कुठलेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत। म्हणजे जर कर्मचारी काम करत आहेत तर सेफ्टी प्रिकॉशन्स ॲटलीस्ट प्रोव्हाइड करणं त्या कर्मचाऱ्यांचं काम आहे ना, की जे मॅनेजर आहेत, ऑन ड्युटी सुपरवायझर आहेत, तर त्या प्रकारचे कुठलेही त्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत। आणि त्याचं एखादं आपण काम करतो इलेक्ट्रिकल प्रोफेशनल कोणीतरी बाजूला उभं हवं आहे की आपण एखादं मशीन त्याला हँडल करायला देतो आहे, की इलेक्ट्रिकल प्रोफेशनल त्यांच्याकडे कोणीच नाही आहे। आणि बरं, त्यांचे बरेचसे इम्प्लॉईज आता त्याची डेथ झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर आमच्याबरोबर हजर होते, त्यांना आम्ही काही प्रश्न केले तर त्यांच्याकडे त्याची उत्तरं क्लिअर नाही आहेत। त्यांना आम्ही म्हटलं की मग तुम्ही बोलायचं आम्ही कोणाशी, किंवा तुम्ही फेस करा आमच्याबरोबर, तर म्हणतात नाही आता आम्ही बोलणारे आम्ही माणसं नाही आहोत, आमचे लीगल हेड येतील, आमचे HR हेड येतील, मग ते बोलतील। आणि आता ऑलमोस्ट झाले 4-5 झाले आम्ही त्यांची वाट बघतो आहे, पण डॉमिनोजकडनं उत्तर देणारं अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही। पण डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणा, 100% हलगर्जीपणा आहे ना। तुम्ही जो CCTV फुटेज बघाल त्याच्यात तुम्हाला ते स्पष्ट होईल। काय त्या शॉपमध्ये काम करणारा एक मुलगा देखील आपल्या बरोबर जोडला गेलेला आहे। दादा काय सांगशील, काय नेमकं त्या मशीनचा प्रॉब्लेम होता का? यार मशीन बंद येते, हा 4 मशीन बंद आहे ना, ते आपोआप लोड बीड घेते मशीन। नक्कीच या संदर्भात काय डॉमिनन्सवर गुन्हा वगैरे दाखल करून किंवा काय कायदेशीर मदत तर आम्हाला घ्यावीच लागणार आहे, कारण त्याच्या घरात तर असं चरितार्थ चालवणारं कोणीच नाही। आईचा एकुलता एक मुलगा आहे, आई घरकाम करते, त्याची वडील लहान असतानाच वारले, तर आता त्याचं पुढचं भवितव्य काय, त्याच्या आईचं भवितव्य काय, मग त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी कायदेशीर मदत घ्यावीच लागणार आहे। आणि म्हणून आम्ही मीडियाचीसुद्धा मदत मागितली, आम्ही हतबल आहोत, आम्ही जायचं पुन्हा, कारण डॉमिनोजकडनं एकही असा ऑथराइज पर्सन तुमच्या समोर येऊन बोलायलाही तयार नाही, त्यामुळे आम्ही कंप्लीट हतबल आहोत। आणि म्हणून ही वेळ आमच्यावर ते आली, तर कृपया मदत होईल सरकारकडनं किंवा कायदेशीररित्या, आम्हाला हीच अपेक्षा आहे। काय करायचं याच्या पलीकडे?